Very warm welcome to the next new session for the integration. Now up to this we have solved all the problems in the exercise 3.1. Now we are going for the next exercise, that is exercise 3.2. Exercise 3.2. Ata integration che some concept samjun gya. Now everyone aware about this integration. इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, फॉर्म्युले नोट डाऊन करायचे आहेत सर्व, आणि आपण जे बेसिक एलिमेंटरी बेसिक आहेत इंटिग्रेशनची, जी की आपण एक्सरसाइज 3.1 मध्ये सॉल्व केले, आणि आय थिंक ऑल आर द कम्फर्टेबल विथ दॅट ऑल द प्रॉब्लम्स दॅट वी सॉल्व फॉर द एक्सरसाइज 3.1. नाऊ वी विल मूव्ह फॉर द एक्सरसाइज 3.2. एक्सरसाइज 3.2 अँड इन दॅट केस बाय सबस्टिट्यूशन मेथड्स वी हॅव टू यूज द वन. आता आपण ज्यावेळेस इंटिग्रेशनचा अभ्यास करतोय ना, आता आपल्याला काय करायचं, एक 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 पार्ट आपण परफेक्ट होऊन जाऊयात. म्हणजे जसं पहिला तर आपण एलिमेंट एक्सरसाइज 3.1 घेतलं, नंतर आहे एक्सरसाइज 3.2, नंतर एक्सरसाइज 3.3, असं एक 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 वर कमांड करूयात, आणि आपण इंटिग्रेशनवर नक्कीच आपण एकदम प्रॉपरली कमांड करून आपले मार्क्स ही कन्फर्म करूयात, कारण 40% जवळपास हा कव्हर करतो इंटिग्रेशन चॅप्टर्स इन द मॅथमॅटिक्स 2. सो डोंट वरी, जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स दॅट वी आर गिव्हिंग अँड जस्ट इम्प्लिमेंट दॅट, डेफिनेटली यू विल रॉक इन दिस integration. Yes, now let us solve the exercise 3.2 by the substitution methods, and let us see how the substitution methods will be applicable. So I will write the first problem and then we will solve this, how we can solve it. We have the one theorem, if x is equal to phi of t is differentiable function, then integration of f of x dx equal to integration of f of phi of t phi dash of t into dt. We will take the problems depends on this. Integrate following. First, log x raised to the power n upon x. Second, sine inverse x raised to the power 3/2, square root of 1 minus x square. Third, 1 plus x upon x into sine of x plus log x. And fourth, we will take one more problem, x sec square x square upon tan cube x square. नाव लेट अस सॉल्व दिस प्रॉब्लम्स. इथं आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला एक एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी एक अनदर व्हेरिएबल. आपल्या इथे कसं एक्स आणि वाय, एक्स आणि आपण विथ रिस्पेक्ट टू काय करतोय, एक्स करतोय. पण इथे एक्स जर फंक्शन हा दुसऱ्या एका थर्ड व्हेरिएबलमध्ये असेल, लेट दिस व्हेरिएबल इज द टी, देन दिस इंटिग्रेशन इट कॅन बी कन्वर्टेड टू द इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी. नाव लेट अस सॉल्व डायरेक्टली, वी आर सॉल्विंग द प्रॉब्लम, सो डेफिनेटली यू विल गेट द आयडिया हाऊ वी कॅन सॉल्व. Let I is equal to log x raised to the power n upon x dx. आता मला हा इंटिग्रेशन सॉल्व करायचे. सो वॉट आय विल डू, आय विल जस्ट पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. आता लॉग एक्स इज इक्वल टू टी पुटअप केल्यानंतर आपल्याला काय येईल, हा मी डिफरन्शिएशन घेतो याचं, वन अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू काय येईल, डी टी. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन वन अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आणि हा विल डी टी. आता ही व्हॅल्यू पुटअप करून घ्या इथं. लॉग एक्सला आपण काय पुटअप करतोय, टी, म्हणजेच हा होईल टी रेस टू यन अपॉन आणि वन अपॉन एक्स डी एक्स, वन अपॉन एक्स डी एक्सला काय लिहिता येईल, डी टी. सो दिस इज द डी टी, दिस इज द डी टी. आता जर पाहिलं आपण
हा टी रेस टू एन डी टी म्हणजे तुम्हाला हा टी रेस टू हा टी आहे आणि हा पण डी टी आहे. सो वी हॅव टू सॉल्व जस्ट बाय युझिंग द सिम्पल फॉर्म्युला एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन म्हणजेच हा होईल टी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आता टीची व्हॅल्यू काय, इथं लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी इज युअर फायनल आन्सर. समजलं? म्हणजे तुम्हाला एक फक्त व्हेरिएबल पुटअप करायचे आहेत आणि ते व्हेरिएबल पुटअप करून तुम्हाला डिफरन्शिएशन घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ते दोन्ही पण म्हणजेच काहीतरी एक टर्म असेल विथ रिस्पेक्ट टू डी एक्स हा पण कन्वर्ट डी टी मध्ये करायचे आहेत आणि जे तुम्ही पुटअप करताय ते पण तुम्हाला टी मध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॅक परत ज्यावेळेस इंटिग्रेशन घेताय परत तुम्हाला काय करायचे ते व्हेरिएबल रिसबस्टिट्युशन करायचे आहेत. गेटिंग? सो व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. सो जस्ट कॉन्सन्ट्रेट हाऊ वी आर सॉल्विंग अँड डेफिनेटली यू विल गेट द इंटरेस्ट देअर, डेफिनेटली विल गेट द इंटरेस्ट. आय विल सॉल्व द सेकंड प्रॉब्लेम नाव. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर 3/2 स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² डी एक्स. नाऊ पुट इन दिस केस पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. कारण इथं लक्षात येईल साइन इनवर्स एक्सचा डिफरन्शिएशन काय, स्क्वेअर रूट ऑफ 1/(1 - x²). डिफरन्शिएट दिस, सो 1/(1 - x²) डी एक्स इज इक्वल टू डी टी. इफ यू पुट दिस व्हॅल्यूज, सो आय इज इक्वल टू the sine inverse of x is t, so this is t raised to 3/2 and 1/(√1 - x²) dx ha kay hoil tumcha dt hoil, mhanje tumche integration hoil t raised to 3/2 plus 1/(√3/2 plus 1 plus c, so this is t raised to 5/2/(5/2 plus c, so it is 2/5 t raised to 5/2 plus c. Now the 2/5 t value is, it is sine inverse x, which is sine inverse x raised to the power 5/2 plus c is your final answer. Samajhte ka sarvanna? Properly samajlat asel tar comment box madhe mention kara that you are understanding. Samjat asel tar mention kara, everyone should mention there, everyone should mention there. समजून घ्या, प्रॉपरली व्यवस्थित कमांड करून घ्या, नक्कीच तुम्हाला इंटिग्रेशन हे खूप परफेक्ट जाईल, खूप परफेक्ट जाईल. फक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन काय करायचे फॉलो करायचे अँड दॅट यू हॅव टू जस्ट एक्झिक्यूट दॅट इन्स्ट्रक्शन्स. येस, सो प्लीज नोट डाऊन दिस. लेट अस सॉल्व द नेक्स्ट प्रॉब्लम. प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुमचं स्टेटस आणि अभ्यासाला लागा आता, डोंट गेट इट व्हेरी कॅज्युअल. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1+(x) साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स dx. Let us see how we can solve this problem. लक्षात घ्या, आता मी इथं पुटअप करतोय पुट एक्स प्लस लॉग एक्स इक्वल टू टी, पाहूयात काय होतं. थोडं तुम्हाला आयडिया येऊन जाईल जसं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, नक्कीच तुम्हाला आयडिया येऊन जाईल. फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं, एक्सचं डिप्रेसिएशन काय 1+, लॉग एक्सचं डिप्रेसिएशन काय 1/(x), इट इज डी एक्स इज इक्वल टू डी टी. मी जर इथे सॉल्व्ह घेतलं तर हा 1+ एलसीएम घ्या इथं, म्हणजेच 1+(x)/(x) हा होईल डी एक्स इज इक्वल टू डी टी, इज इक्वल टू डी टी. पुट ऑल दिस व्हॅल्यूज नाऊ. सो आय इक्वल टू 1+(x) हा पूर्ण इथं काय येईल, हा तुमचा डी टी येईल आणि 1/ हा होईल तुमचा साईन टी डी टी. समजलं? सिम्पल आपण फॉर्म होतं सबस्टिट्यूशन, कारण तुम्ही जर असं सॉल्व करत गेलं तर खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, त्यासाठी आपल्याला ह्या टाईपचा अभ्यास करायचे, टाइपचा स्टडी करायचे. बस आता 1/sin t, सो इट इज कोसेक टी डी टी, कोसेक टी डी टी. आता कोसेक टीचं डिफरन्शिएशन काय, कोसेक एक्सचं लॉग ऑफ टॅन एक्स बाय टू प्लस सी, म्हणजेच हा होईल लॉग ऑफ
tan t by 2 plus c. म्हणजेच हा होईल I इक्वल टू लॉग ऑफ tan, tan t ची व्हॅल्यू काय, t ची व्हॅल्यू काय, x प्लस लॉग x अपॉन 2 प्लस c इज युअर फायनल आन्सर, इज युअर फायनल आन्सर. सो प्लीज नोट डाऊन दिस. नाऊ वी विल ट्राय टू सॉल्व द नेक्स्ट प्रॉब्लम, फोर्थ प्रॉब्लम. लेट आय इक्वल टू x sec स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन tan क्यूब x स्क्वेअर dx. आता लक्षात घ्या, इथं जर पाहिलं तुम्ही tan क्यूब x स्क्वेअर, म्हणजे मी जर इथं tan स्क्वेअर x इज इक्वल टू t जर पुटअप केलं काय होईल पहा, किंवा tan x इज इक्वल टू जरी पुटअप केलं पण मला tan स्क्वेअर पाहिजेत. सो हाऊ कॅन वी सॉल्व दिस? सो जर थिंक, इट इज द sec स्क्वेअर. पहा मी काय करतोय आता इथं, पुट tan x स्क्वेअर इक्वल टू t पुटअप करतोय, tan x स्क्वेअर इज इक्वल टू t पुटअप करतोय. लक्षात घ्या, tan x स्क्वेअर इज इक्वल टू t पुटअप करतोय. tan चं काय होईल, sec स्क्वेअर x स्क्वेअर आणि परत x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन घेईल, म्हणजे 2x dx इज इक्वल टू dt. म्हणजे थोडं मला या फॉर्म मध्ये आले. आता मला x sec स्क्वेअर x स्क्वेअर dx इज इक्वल टू काय होईल, dt बाय 2. आता हे व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात आपण. आता जर पाहिलं, या tan क्यूब x ला मी असं लिहू शकतो, tan x स्क्वेअर इंटू tan x स्क्वेअर tan स्क्वेअर x, बरोबर आहे. म्हणजे 2 + 1 = 3 होईल, म्हणजे मला इथं पुटअप करण्यासाठी सिम्पल जाईल. किंवा डायरेक्टली टॅन एक्स स्क्वेअर इक्वल टू टी पुटअप केलं तरी पण चालेल, म्हणजे जास्त कॉम्प्लिकेशन नको. आता जर पाहिलं आपण, इथं जर एक्स एक्स स्क्वेअर डी एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल डी टी, म्हणजे ही पूर्ण जी टर्म आहे ही मला डी टी बाय 2 करता येईल. सो दिस इज डी टी बाय 2 अपॉन हा टॅन एक्स स्क्वेअरला काय टी, सो इट इज टी 3 हा विल स्क्वेअर डी टी. डी टी तर आपण ऑलरेडी लिहिलं आहे. सो इट इज इंटिग्रेशन ऑफ हा टी रेस, हा काय होईल, 1/t^3/2 डी टी. सो हा होईल t^-3/2 डी टी, म्हणजेच हा t^-3/2 + 1 - 3/2 + 1 प्लस सी. आता इथं जर पाहिलं -1/2, म्हणजेच हा होईल t^-1/2 - 1/2 प्लस सी, म्हणजेच -2/√t प्लस सी. टी मी खाली घेतला तो मायनसचा प्लस झाला, म्हणजेच हा होईल -2/t ची व्हॅल्यू किती आहे, टी ची व्हॅल्यू किती आहे, tan ऑफ x स्क्वेअर प्लस सी इज युअर फायनल आन्सर, इज युअर फायनल आन्सर. प्लीज नोट ऑन दिस, व्हेरी सिम्पल. जस्ट मेक द प्रॅक्टिस ऑफ ऑल द क्वेश्चन्स आफ्टर दिस सेशन्स, येस. सो डेफिनेटली यू विल गेट द कमांड इन द इंटिग्रेशन. सो प्लीज नोट ऑन दिस. या ठिकाणी आपलं हे डी टी बाय 2, म्हणजे इथं 1/2 येईल, इथं 1/2 येईल, इथं 1/2 येईल, इथं 1/2 येईल, बरोबर आहे. आणि हा 2 वर जाईल, हा वर जाईल, म्हणजे 2 कॅन्सल झाला, हा 2 वर जाईल, म्हणजे 2 कॅन्सल झालं,
My answer is minus 1 upon tan of x square plus c. Getting? Now let us take the next problem. First, e raised to 3x upon e raised to 3x plus 1. Second, x square plus 1, a raised to x plus tan inverse x. Third, e raised to x into log of sine e raised to x upon tan e raised to x. Fourth, e raised to 2x minus 1 e raised to 2x plus 1. Let us try to solve this now. Let I equal to a raised to 3x, a raised to 3x plus 1 dx. Put a raised to 3x plus 1 equal to t. 3x plus 1 equal to t. So this will become a raised to 3x, and again 3, once a differentiation 0, so dx is equal to dt. So a raised to 3x dx is equal to dt by 3. Now we will rearrange this. I equal to e raised to 3x dx upon dt upon 3 means 1 by 3 karto mi, and how will t dt, how will t dt means 1 by 3 log of t plus c. So 1 by 3 log of t is what, e raised to 3x plus 1 plus c. This is your final answer. This is your final answer. Now let us solve the next problem. Let I equal to simple x square plus 2, x square plus 1, x plus x a raised 2. A raised 2 x plus tan inverse x dx. Put x plus tan inverse x is equal to t, is equal to t. So this will become 1 plus 1 upon 1 plus x square dx equal to dt. Now this will 1 plus x square plus 1 upon x square plus 1 dx equal to dt. So this will become x square plus 2, 1 plus 1 2 into x square plus 1 dx equal to dt. Now you can just substitute all the variables, x square plus 2, x square, all this it will become the dt, and that's it, a raised to t dt. Now a raised to t differentiation integration, we know a raised to t log of a plus c, and this is a yes, so it is 1 upon log a raised to what is the value of t, x plus tan inverse of x plus c. So I equal to 1 upon log a raised to x plus tan inverse x plus c. Getting all of you, beta? Getting everyone? So please, everyone, mention in the chat box, comment box, your understanding status. We are solving the exercise 3.2 and we are proceeding day by day. So definitely everyone should enjoy this. Just attend the session carefully. This is a very important concept that we are discussing in every session. If you want to command your integration, sir, samajhat asal tar session la hit kara,
लाइक करा जेणेकरून दैट विल गेट द मोटिवेट टू मी. यस, सो प्लीज हिट द लाइक दे हिट द लाइक बटन्स एंड देन वील सॉल्व द नेक्स्ट टू प्रॉब्लम देर. सो प्लीज नोट ऑन दिस. Now we'll solve the third and fourth problem. Let I equal to e raised to x log of sine e raised to x tan e raised to x dx. What I will do, I will put log of sine e raised to x is equal to t. So 1 upon sine e raised to x, again sine it is cos e raised to x and again e raised to x into e raised to x. This is the differentiation of this. Just you can, now you are the expertise in the differentiation, so I will not go in the details. So this is the differentiation of this. This dx is equal to dt. Now cos e raised to x sine it is cot e raised to x into e raised to x dx equal to dt. Now this can be e raised to x upon cot e raised to x is the reciprocal of tan e raised to x dx is equal to dt. Now you can substitute, just see e raised to x tan e raised to x and this is the dx. So this will become the dt. So this is, you can after substitution, so I equal to, it is log of sine e raised to x is t. So this is the t and remaining all the terms it become the t. So this is the t square upon 2 plus c. T value is the log of sine e raised to x, it is the square upon 2 plus c is your final answer of the third question. Final answer of the third question. So please note down this. Now we will solve the next problem. Let I equal to e raised to 2x minus 1 e raised to 2x plus 1 dx. इथं आता मी डायरेक्टली e raised to 2x plus 1 जर पुटअप केलं तर मला ह्या वरच्या फॉर्ममध्ये येत नाही किंवा मी काहीतरी टर्म्स इंटू dx मी dt मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. थोडं मी काय करतोय, ऍडजस्टमेंट करतोय. पाहूयात आपण काय ऍडजस्टमेंट करतोय. e raised to 2x plus 1 minus 1 minus 1 हे मी काय केलं, एक ना ऍड केलं एक ना सबट्रॅक्ट केलं आणि e raised to 2x plus 1 पाहूयात काय म्हणजे आपला ऍडजस्टमेंट काय करता येईल. प्लस 1 मायनस 1 केलं म्हणजेच इथं मी काय फक्त इथं एक ॲड केलं एक सबट्रॅक्ट केलं. सो दॅट विल बिकम e raised to 2x plus 1 minus 2 upon e raised to 2x plus 1 dx. आता जर पाहिलं आपण जर हे सॉल्व्ह केलं तर e raised to 2x plus 1 upon e raised to 2x plus 1 minus 2 हे dx minus 2 e raised to 2x plus 1 dx. काय केलं इथं, आता काही नाही केलं इथं. हे जे सेपरेटली आहे ना, मी तर सेपरेटली दिलं याला आणि याला सेपरेटली दिलं आणि इथं लिहिलं आहे. आता जर पाहिलं सॉल्व्ह केलं तर इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स विल मायनस, इथं मी थोडं ऍडजस्टमेंट करतोय, 2 अपॉन याला मी ई रेस टू 2x ई रेस टू 2x ने जर डिवाइड केलं, ई रेस टू 2x आणि ई रेस टू 2x ने जर डिवाइड केलं तर काय होईल, हा होईल ई रेस टू मायनस 2x. सो 2 ई रेस टू मायनस 2x ई रेस टू 2x हा 1 होईल आणि प्लस e raised to minus 2x dx. अशी थोडी ॲडजस्टमेंट करून घेतोय मी. आता जर पाहिलं याचं जर इंटिग्रेशन काय येईल x, याचं इंटिग्रेशन x येणार आहे
माइनस इतना मला सॉल्व करा लागेल, म्हणजे मला इथे सॉल्व करा लागेल. आता ज्यावेळेस मी हे सॉल्व करतोय, मी तर लेट आय इज इक्वल टू किंवा आय वन इज इक्वल टू टू ए रेस टू मायनस टू एक्स वन प्लस ए रेस टू मायनस टू एक्स डी एक्स, बरोबर आहे. पुट पुट वन प्लस ए रेस टू मायनस टू एक्स इज इक्वल टू टी, सो दिस इज मायनस टू ए रेस टू मायनस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, सो ए रेस टू मायनस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी बाय टू मायनस डी टी बाय टू. नाउ आय विल पुट दिस ऑल द व्हॅल्यूज, ए रेस टू टू एक्स ए रेस टू मायनस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी बाय टू, म्हणजे हा होईल मायनस डी टी बाय टू. सो दिस इज मायनस डी टी बाय टू अपॉन हा होईल टी प्लस सी, सो मायनस वन बाय टू इट इज वन अपॉन टी प्लस सी वन अपॉन टी डी टी, सो दॅट विल बिकम वन बाय टू लॉग ऑफ टी प्लस सी लॉग ऑफ टी प्लस सी. टी ची व्हॅल्यू किती आहे, टी ची व्हॅल्यू किती आहे, नाऊ दिस इज आय वन इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू आहे मायनस वन बाय टू लॉग ऑफ टी ची व्हॅल्यू वन प्लस ई रेस टू मायनस टू एक्स प्लस सी. नाऊ आय विल पुट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन, सो मायनस मायनस प्लस वन बाय टू लॉग ऑफ वन प्लस ई रेस टू मायनस टू एक्स प्लस सी इज युअर फायनल आन्सर, प्लस सी इज युअर फायनल आन्सर. गेटिंग ऑल ऑफ यू बेटा, एव्हरी वन टेल मी ऑल ऑफ यू गेटिंग दिस पॉइंट्स ऑर नॉट गेटिंग इन द कमेंट बॉक्स. Make a very strong two-way communications to learn something new for the each sessions. Getting? If you are understanding this, so please let me know how many of you are understanding this. Please, everyone should mention in the comment box. या ठिकाणी आपलं इथं टू लिहायचं राहिलेलं आहे. आता ॲक्च्युली हा टू आपण ऑलरेडी इथं आलेलं होतं, म्हणजे हा काय होईल टू ए रेस टू मायनस टू डी एक्स इज मायनस डी टी ना, म्हणजे हा मायनस होईल, सो इट इज टू ए रेस टू मायनस टू डी एक्स डी एक्स इज मायनस डी टी इट इज नॉट टू, म्हणजे हा तुमचा टू नाही राहणार, हा टू नाही राहणार, हा टू नाही राहणार आणि हा टू नाही राहणार, समजलं. अँड दिस इज द मायनस ना, हा टू म्हणजे हा मायनस डी टी बी मायनस येईल, बरोबर, म्हणजे हा टू नाही राहणार, सो मायनस विल बी देअर एव्हरीवेअर, यस मायनस मायनस विल बी देअर, आय थिंक इट इज नाऊ करेक्ट, आय थिंक इट इज नाऊ करेक्ट, सो मायनस यस. प्रत्येकाने व्यवस्थितपणे प्रॉब्लेम सॉल्व करा आणि जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा, रोज दोन वेळेस प्रॅक्टिस रफ पेपरवर सॉल्व करा, जेणेकरून तुमची जी मॅच्युरिटी इंटिग्रेशनची ती वाढून जाईल. तर नक्की प्रॅक्टिस खूप करा, आपल्या इंटिग्रेशनवर खूप चांगल्या प्रकारे कमांड करायचे, आपल्याला सोडायचं नाही काही. मॅथमॅटिक्समध्ये आपण आउट ऑफ मार्क्स घेण्याच्या या ड्रीमच्या ड्रीम करून आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आय एम हेअर टू गाईड यू, आय एम हेअर टू गाईड यू, जस्ट रिमेंबर. But your initiative should be there, your some positive attitude should be there towards the each and every session, and just follow the instruction and just try to execute all the instructions on that particular day only, on that particular day only. Getting? So today we are concluding the session. Problems solve kara, tache screenshot send kara, I will check whether it is correct or not, but your initiative should be there. So try to solve all the problem that is covered in, we are not skipping any single
problems for each exercise, not a single problem we are skipping, everything we are trying to solve here, but आपको सिर्फ वहाँ पे प्रैक्टिस करना है और प्रैक्टिस करके बहुत अच्छी तरह कमांड लाने का है इंटीग्रेशन में. गेटिंग सो आई थिंक इतक जर केलं तर तुम्ही यू विल रॉक दॅट, यू विल रॉक इन द मॅथमॅटिक्स टू, यू विल रॉक इन द इंटिग्रेशन. तर आजचं सेशन आता आपण कन्क्लूड करतोय, उद्या आपण भेटूयात याच वेळेसमध्ये पुढच्या सेशनमध्ये विथ द न्यू प्रॉब्लम्स, अँड डेफिनेटली यू विल एन्जॉय द इंटिग्रेशन. सो थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन अँड हिट द लाईक बटन टू मोटिवेट मी, अँड दॅट विल गिव्ह व्हेरी लार्ज इम्पॅक्ट टू मी for the motivation to do the best session again and again. Okay? So thank you for watching this session. Thank you. And tomorrow we'll meet at the same time.